त्याने विशिष्ट धर्माच्या लोकांसाठी फरमान काढले, ज्याला तुम्ही ईश्वर मानता त्याला माझ्या समोर प्रगट करा. चारही दिशांना हाहाकार माजला. आता काय करावे या विचारात नगरातील महाजन मंडळी एकत्र जमली आणि उपाय सुचवला की आपला समाज कृषक समाज आहे आणि आपले जीवन वरुण देवतेच्या इच्छेवर अवलंबून असते. मग सिंधू नदीवर जमून वरुण देवतेची अर्थात सिंधू नदीची पूजा अर्चना करावी. करू किंवा मरूचा भाव घेऊन सर्व भक्तगण सिंधू नदीच्या काठावर एकत्र आले आणि वरुण देवतेला अर्थातच जल देवतेला प्रसन्न करण्यासाठी दररोज सकाळी संध्याकाळी सिंधू नदीची आरती करू लागले. सिंधू नदीला अन्न आणि विविध फल अर्पण करू लागले. 40 दिवसांच्या तपस्येनंतर सिंधू नदीच्या पात्रातून मत्स्यावर बसलेली एक दिव्य व्यक्ती दिव्य प्रकाशात प्रकट झाली आणि आकाशवाणी झाली, तुम्हाला अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी नसरपूर शहरातील रतनराय ठाकूर यांच्या घरी एक बालक जन्माला येईल. ही आकाशवाणी खरी ठरली. सवंत 1007 चैत्र शुक्ल द्वितीयेला माता देवकीच्या गर्भातून एक बालक जन्माला आला. या बालकाचे नामकरण उदयचंद करण्यात आले. बालकाचे दिव्य व अनुरूप रूप पाहून सर्वांना समजले की वरुण राजाने बालकाच्या रूपात जन्म घेतला आहे. ही गोष्ट जेव्हा मरख बादशाहला समजली तेव्हा त्याने वजीराला आदेश दिला की त्या मुलाला माझ्या समोर हजर करा. वजीर आपल्या शिपायांसोबत नसरपूर येथे रत्नराय यांच्या घरी पोहोचले. जसे श्री कृष्णाला मारण्याकरिता राक्षसी पुतना स्तनावर विष लावून आली होती, तसेच वजीर गुलाबाच्या फुलात विष लावून आला होता. परंतु बालकाचे दिव्य रूप पाहून तो हजरला आणि एक क्षण त्याला वाटले की तो बालक 10 वर्षांचा आहे आणि दुसऱ्याच क्षणी त्याला दाढी मिशीतला बालक दिसला. नंतर बालक वृद्धाच्या रूपाने परिवर्तित झाला आणि पुन्हा बालक झाला. त्याला पारड्यात दिसलेला हा बालक हे लीला पाहून वजीर भयभीत होऊन आणि त्याला समजले आकाशवाणी प्रमाणे दिव्य पुरुषाने जन्म घेतला आहे. म्हणूनच त्या दिव्य पुरुषासाठी म्हणतात मरख बादशाहकडे परतला.
मराठ बादशाह वजीराला पाहून बोलले की रात्री तुम्ही नसरपूर येथे गेले होते आणि तो बालक इथे शाही महालात आला होता. माझ्या अंगरक्षकाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु बालक आश्चर्यजनक रूपाने माझ्या समोर प्रकट झाला. त्या बालकाचे दिव्य रूप पाहून मी घाबरलो. त्या लहान बालकाने मात्र मला कोणतीही शारीरिक इजा न देता मला उपदेश केले की धर्म कुठलाही असो तो मानवाला नियंत्रित करण्यासाठी आहे. ईश्वर म्हणा किंवा खुदा म्हणा त्याच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम एकच आहे. अत्याचार सोडून दयाभाव करा व राज्य करा हे उपदेश ऐकून मरक बादशाहचे डोळे उघडले. अत्याचारी अनाचारी राजा सदाचारी झाला. कालांतराने उदयचंद अर्थात झुलेलालने चारही दिशांना जाऊन मानवतेचा उपदेश केला आणि त्याचे हजारो अनुयायी झाले. मित्रांनो, ज्याप्रमाणे मानवतेच्या रक्षणासाठी व मानव धर्माच्या प्रसारासाठी गौतम बुद्ध पुढे आले, अहिंसेच्या प्रसारासाठी महावीर जैन, त्याप्रमाणेच मानवतेचा उपदेश देणाऱ्या महापुरुषाचा अवतार झुलेलालच्या रूपात झाला. अवतार चालियोचे फलित आहे. म्हणूनच चालियो अर्थात 40 दिवसांचा उपवास सर्वधर्म सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. चालियोत ब्रह्मचर्याचे पालन केले जाते. दिवसातून किमान 2 वेळेस ईश्वराची पूजा केली जाते. त्या पूजेत विश्वसुताची ईश्वर चरणी प्रार्थना केली जाते. असा कोणताही तामसी आहार विहार केला जात नाही ज्यातून आपल्यात अहंकार उत्पन्न होईल. मित्रांनो, चालियन चंद्रदर्शन व शुक्रवार हे दिवस विशेष मानले जातात. त्या दिवशी 5 पीठाचे दिवे तयार करून नदीच्या कालव्याच्या किंवा तलावाच्या काठी घेऊन जलाची आराधना करतात आणि मंदिरातून बहिराणा काढला जातो. बहिराणा ही झुलेलालाची अखंड ज्योत असते ज्याची आरास करून सात सजावट करून भक्तगण मंदिरातून शोभा यात्रा काढतात आणि नदीकाठी जाऊन त्याची आरती करून बहिराणा जलाला अर्पण करतात व म्हणतात जो
फोल्डिंग आणि स्टील फर्निचर, सीडी प्लेयर्स, पंखे, मिक्सर आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्याचे होलसेल आणि रिटेल विक्रेते सुशील एजन्सीज आग्रा रोड धुळे। मित्रांनो, उपवासाच्या शेवटच्या दिवशी अर्थात चालीहोची सांगता सांस्कृतिक धार्मिक जल्लोषात केली जाते। त्या दिवशी सिंधी बांधवांकडून मोठी शोभायात्रा काढली जाते। यात 40 प्रकारचे खाद्यपदार्थ विशेषतः फळे एका कुंभात ठेवतात। त्या कुंभाला लाल वस्त्र लावून त्यावर स्वस्तिक करतात आणि श्रीफळ ठेवतात। त्याला आंब्याची पाने बांधतात। त्या कुंभाची प्रत्येक जण घरी पूजा करतो व शोभायात्रेत सामील होतो। एक जण कुंभ शिरावर घेतो तर दुसरा पिठाचे 5 दिवे घेऊन शोभायात्रेत सामील होतो। शोभायात्रा नदी किनारी येऊन जुलेलालाची म्हणजेच वरणाची पूजा अर्चना करतात। जलाची अर्थातच जुलेलालाची स्तुती करण्यासाठी पंजरा नामक गाणी गाऊन आणलेले कुंभ नदीला अर्पण करतात। त्याचबरोबर पाण्यावर दिवे सोडतात आणि म्हणतात Yeah।
सण पीक आणि कृषक धान्य भरघोस यावे म्हणून साजरा केला जात असे. आणि आता सिंधी समाज स्थलांतरित झाल्यामुळे आणि त्यांचे व्यवसाय बदलल्यामुळे समाजात सुखशांती नांदावी, समाजात मानवता, नैतिकता, त्याग, समर्पणाची भावना निर्माण व्हावी, तसेच वरुण रायाची सदैव सर्वांवर कृपादृष्टी असावी या उदात्त हेतूने चालीवर साजरा केला जातो. मित्रांनो, ईश्वराची आराधना करण्याची पद्धत प्रत्येक धर्म आणि समाजाची वेगवेगळी आहे आणि ईश्वराकडून मागणी करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. मुस्लिम बांधव दोघे हात पसारून खुदाकडून दुवा मागतात, तर हिंदू धर्मीय हात जोडून ईश्वराकडून दुवा मागतात. तसेच हिंदू धर्मातीलच सिंधी समाजात आरती झाल्यानंतर किंवा शुभ कार्य झाल्यानंतर पलव हा प्रकार असतो. यात पदर पसरून किंवा झोळी पसरवून ईश्वराकडून कामना केली जाते. त्यांनी सदैव मानवाला सत्कर्माच्या मार्गावर न्यावे. जगात सर्वत्र शांती असावी, कोणताही प्राणी दुःखी नसावा म्हणून म्हणतात. Thank you.
चालीहोत्सव हा सिंधी बांधवांच्या उपवासाची महत्व सांगणारा प्रायोजित कार्यक्रम. लेखन होतं प्राध्यापक संतोष खत्री यांचं, निवेदन प्राध्यापक संतोष खत्री आणि प्राध्यापिका पुष्पा गावित यांचं. क्षेत्रभो हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून ऐकत होता.
Yeah.